देशामध्ये दे मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिलं जात आहे आणि मित्रांनो आपल्या भारतामध्ये दररोज नवनवीन प्रकारच्या नवनवीन इलेक्ट्रिक कार भारतामध्ये येत आहेत पण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की हा इलेक्ट्रिक कार खूप महाग आहेत आणि त्याच्या बॅटऱ्या पण खूप महाग आहेत विषयी आपल्याला चिंता करायची बिलकुल गरज नाही कारण मित्रांनो भारतामध्ये असे काही स्टार्टअप आले आहेत की ते अगदी दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक कार घरी घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आत्ताच याचं नुकतंच एक मॉडेल मुंबईमध्ये लॉन्च करण्यात आलं मित्रांनो हे मॉडेल लॉन्च केल्यापासून तासाभारामध्ये लाख ते दोन लाख लोकांनी प्री बुकिंग केलं आज मी तुम्हाला आपल्या भारतामधील सगळ्यात स्वस्त सगळ्यांना परवडणाऱ्या अशा इलेक्ट्रिक कार विषयी माहिती सांगणार आहे अशा एकूण मी तुम्हाला टोटल सात कार सांगणार आहे आणि शेवटच्या ज्या दोन कार आहेत त्या कार तर अगदी तुम्ही दोन हजार रुपयामध्ये घरी घेऊ शकता होय मित्रांनो तुमच्या डोळ्यावरती विश्वास बसणार नाही पण इलेक्ट्रिक कार तुम्ही केवळ दोन हजार रुपयामध्ये घेऊन जाऊ शकता पण मित्रांनो त्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण दिवसेंदिवस बघतोय की भारतीय बाजारपेठमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवनवीन इलेक्ट्रिक कार येत आहेत जसे की त्याच्यामध्ये टाटा असतील मारुती असेल टियागो असेल किंवा एम जी असतील अशा बऱ्याच कंपन्या भारतामध्ये इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहेत पण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हेच येतं की ह्या इलेक्ट्रिक कार खूप महाग आहेत आणि त्याच्यामुळं सामान्य लोक इलेक्ट्रिक कार घेण्याचा विषय सोडून देतात पण ही एक अशी कंपनी आहे मित्रांनो मुंबईची की जेन आपल्या टू व्हीलरच्या भावामध्ये तुम्हाला चार चाकी घरी तुम्ही घेऊन जाऊ हो शकता आणि याच्यावरती तुमचा नक्कीच विश्वास बसणार नाही पण हे लॉन्च झाल्याबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये प्री बुकिंग झालं आहे अशा एक एक करून मी तुम्हाला सात सांगणार आहे त्याच्यातल्या पाच ज्या खूप ब्रँडेड आहेत आणि शेवटच्या दोन आहेत त्या अशा स्टार्टअप आहेत की प्रत्येक माणसाला त्या परवडतील तर चला तर मित्रांनो मी तुम्हाला अशा एक एक करून कार सांगतो एक नंबरची का कार आहे ती म्हणजे एम जी कॉमेट इव्हे या लिस्टमध्ये सर्वात छोटी बॅटरी आणि साईजची नवीन इलेक्ट्रिक कार एम जी कॉमेट आहे यात मिळणारी बॅटरी क्षमता सतरा पॉईंट तीन के डब्ल्यू एच आहे तर या कारला चार्ज केल्यानंतर दोनशे तीस किलोमीटरची रेंज मिळते यात सिंगल मोटर सोबत एफ डब्ल्यू डी लेग आणि जवळपास बेचाळीस बी एच पी चे पॉवर असून एकशे दहा एन एमचे टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे एम जी कॉमेट ही अतिशय चांगल्या प्रकारची असून त्याची किंमत ही सात पॉइंट अठ्ठ्याण्णव लाख रुपये आहे आणि ही भारतातली आजपर्यंतची सगळ्यात स्वस्त कार होती म्हणजे भारतात नवीन स्टार्टअप येण्याच्या अगोदरची दोन नंबरचे बघू दोन नंबरची कार आहे ती म्हणजे टाटा टियागो ई व्ही मित्रांनो टाटा कंपनीचा ब्रँड आणि क्वालिटी तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे टाटा टियागो ई व्हीची ची सुरुवातीची जी किंमत आहे ती आठ पॉईंट एकोणसत्तर लाख रुपये आहे आणि ही टाटाची सर्वात स्वस्त म्हणजे सगळ्यात पहिलं सगळ्यात स्वस्त मॉडेल आहे ही दोन बॅटरी पॅकमध्ये येते आणि जवळपास एकोणीस पॉईंट दोन के डब्ल्यू एच सोबत येते जी अनुक्रमे अडीचशे ते तीनशे पंधरा किलोमीटरच्या रेंजमध्ये तीन नंबरची कार आहे ती म्हणजे सिट्रो एन ई सी थ्री मित्रांनो भारतात फ्रान्सच्या ब्रँडची पहिली ई व्ही ही ई सी थ्री आहे ही मुख्य रूपाने टियागो ई ला टक्कर देते या ई चे जी मोटर आहे ती जवळपास छप्पन बी एच पी चे पॉवर आणि एकशे त्रेचाळीस एन एम चे टॉर्क जनरेट करते आणि मित्रांनो याची जी किंमत आहे ती जवळपास अकरा पॉईंट पन्नास लाख रुपयापासून सुरू होते ती जवळपास बारा पॉईंट शहात्तर लाख एवढी आहे चार नंबरची जी कार आहे ना ती मित्रांनो एकदम भारी ब्रँडेड आहे आणि एकदा घेतलं की तुम्हाला आयुष्यभर त्या गाडीचं कसलंही मेंटेनन्स नाही अगदी तुमच्या दहा रुपयामध्ये ही, ही गाडी दोनशे ते तीनशे किलोमीटर मध्ये सहज प्रवास करते तर चार नंबरची कार आहे ती म्हणजे टाटा टिगोर इ आता ही सुद्धा गाडी टाटा कंपनीची आहे आणि टियागो इव्ही नंतर टिगोर इव्हेत सव्वीस के डब्ल्यू एच ची मोठी बॅटरी दिली म्हणजे या गाडीचा उद्देश असा आहे की तुम्हाला जर सगळ्यात जास्त लांब किंवा लॉंग रेंजसाठी जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्ही टिगोर इ व्ही ही गाडी तुम्ही प्रेफर करू शकता जवळपास गाडीमध्ये चौऱ्याहत्तर बी एच पीचे चे पॉवर मोटर येते आणि एकशे सत्तर एन एमचे टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे टाटा टी आर ओ व्ही ची किंमत बारा पॉईंट एकोणपन्नास लाख ते जवळपास तेरा पॉईंट पंच्याहत्तर लाख एवढ्यापर्यंत येते पाच नंबरची आहे ती म्हणजे टाटा नेक्सॉन सॉन ए व्ही मित्रांनो ही सुद्धा टाटा कंपनीचीच आहे आणि जवळपास टाटाची कंप म्हणजे गाडी जी येते ई व्हीची ती भारतातच नव्हे तर अगदी जगभरामध्ये त्याचं मानांकन राखून आहे आणि जवळपास ही टाटाची जी ही कार आहे नेक्सॉन ही सगळ्यात जास्त विकणारी भारतामधली कार आहे जवळपास याचं जी क्षमता येते मोटारची जवळ तीस पॉईंट दोन के डब्ल्यू एच येते बॅटरीची आणि जवळपास तीनशे बारा किलोमीटर एवढ्या स्पीडनं ती काय करू शकते की तुम्हाला रेंज देऊ शकते नेक्सॉन ई व्ही प्राईम दहा सेकंदात शून्य ते शंभर किलोमीटर प्रति तास व्यक्त पकडते म्हणजे अगदी दहा सेकंदामध्ये शंभर किलोमीटर पोरावर एवढा तिचा स्पीड गिअर पडण्याची क्षमता आहे आणि मित्रांनो तुम्ही म्हणाल की आता या कारची किंमत काय तर या कारची किंमत आहे जवळपास चौदा पॉईंट एकोणीस लाख रुपये ते सतरा पॉईंट एकोणीस लाख रुपये आता तुम्ही म्हणाल की आता हे तर सगळ्या महाग कार आहेत तर याच्यात परवडणारी कार कोणते तर मित्रांनो आता मी जी तुम्हाला सहा नंबरची जी कार सांगणार आहे ती अगदी तुम्ही दोन हजार रुपयामध्ये घरी घेऊन जाऊ शकता तर सहा नंबरची कार आहे ती म्हणजे पी एम व्ही ई एस ई पी एम व्ही ई एस ई ही बेंगलोरची कंपनी आहे आणि मित्रांनो या गाडीची जी क्षमता आहे ना इलेक्ट्रिक सायकल असं म्हणतात जवळपास आठ दहा आणि बारा किलोवॅट अशा बॅटरी क्षमतेमध्ये येते आणि मित्रांनो ही गाडी एकदा चार्ज केली की एकशे वीस किलोमीटर एकशे साठ किलोमीटर किंवा दोनशे पण क्षमता येते आता सगळ्यात महत्वाचं आहे की या गाडीची किंमत किती आहे या गाडीचं प्री बुकिंग सुरू झालंय मित्रांनो तुम्ही केवळ दोन हजार रुपयामध्ये ही गाडी बुकिंग करू शकता आणि ही भारतातली पहिली क्वाड्रीसायकल गाडी आहे आणि जवळपास याची जी किंमत आहे ती चार पॉईंट एकोणऐंशी लाख रुपये एवढी किंमत आहे सगळ्यात शेवटची जी गाडी आहे मित्रांनो ही भारतातली सगळ्यात स्वस्त आजपर्यंत भारतात लॉन्च झालेली सगळ्यात स्वस्त कार आहे ती म्हणजे याकुजा याकुजा ही जी गाडी आहे त्या त्यांच्या मॉडेलचं नाव आहे करिज्मा आणि महालक्ष्मी ई व्हेकल्स असं ह्या कंपनीचं नाव आहे मित्रांनो याकुजा ही भारतातली सगळ्यात जुनी कंपनी आहे पण ती आपल्या फोर व्हीलरमध्ये आता उतरले याकुजा करिज्मा इलेक्ट्रिक कार भारतात केवळ आणि केवळ एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये लॉन्च झाले तुम्हाला आश्चर्य वाटेल आपण टू व्हीलरच्या किमतीमध्ये तुम्हाला ही याकुजा करिज्मा गाडी भेटते याच्यामध्ये तीन सीटर आहेत म्हणजे समोर बसण्यासाठी एक आणि पाठीमाग दोन असं आरामदायी आहे आणि ही भारतातली अशी पहिली एकमेव गाडी आहे जी इलेक्ट्रॉनिक म्हणजे ई व्ही मॉडेल मधले टू व्हीलरच्या किमतीमध्ये येणार आहे याकुझाने याकुजा एक प्रख्यात भारतीय इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी आहे आणि ऑटोमोटिव्ह उद्योगात ही पहिली इलेक्ट्रिक अगदी बजेटमध्ये बसणारी इलेक् आणि त्याच्यामुळं याकुजा ही भारतीय बाजारपेठेमध्ये एक नवीन क्रांती करत आहे भारतीय रस्त्यांवर आधीच सेवा देत असलेल्या यशस्वी इलेक्ट्रिक स्कूटरच्या विस्तृत श्रेणीसह याकुजा भारतीय ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करत आहे म्हणजे मित्रांनो याकुजा ही टू व्हीलर मध्ये होते ते आता फोर व्हीलर मध्ये आले तर तीन माणसं बसण्यासाठी ती, आरामशीर ही गाडी असणारी दोन लाख रुपयापेक्षाही कमी किमतीत भेटते तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माहिती जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला